एसटीनं अहोरात्र कष्ट घेतलेला आहे, परंतु आज त्याच एसटीचा चालक आपल्या जीवनाचा प्रवास संपवतो आहे ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे। महाराष्ट्रातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांना माझी नम्रतेची विनंती आहे, नम्रतेचं आवाहन आहे की असं टोकाचं पाऊल तुम्ही उचलू नका। हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे, त्यांना या कर्मचाऱ्यांचे अश्रू पुसण्यापेक्षा संघटनेमध्ये फूट पाडून अपवाप पसरवण्याचं काम करतायत। यांना कुठल्या कर्मचाऱ्याचं देणं घेणं राहिलं नाही। 28 मराठी बांधवांनी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि हे सरकार आर्यन खानला वाचवण्यासाठी अख्खं मंत्रिमंडळ कामाला लागलं होतं, परंतु ह्या एसटी कर्मचाऱ्यांचं त्यांना काही देणं घेणं नाही आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनामध्ये कुठलीही चांगली भावना नाही आहे। म्हणून राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना माझी विनंती आहे की तुम्ही पोलीस बळाचा वापर करून हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करू नका। जे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळतंय तेच एसटी कर्मचाऱ्यांना मिळालं पाहिजे, म्हणजेच एसटी महामंडळाचं विलीनीकरण हे राज्य सरकारमध्ये झालं पाहिजे, एवढी एकमेव मागणी घेऊन महाराष्ट्रातील कर्मचारी उत्स्फूर्तपणे संपावरती गेलेले आहेत। तो संप मोडीत काढण्याचं पाप तुम्ही करू नका। येत्या काही काळामध्ये अन्य काही, आज सकाळी आत्महत्या झाली आहे, दिलीप खटके नावाच्या चालकानं आजही आत्महत्या केलेली आहे। पुढे जर काही कुठल्या कर्मचाऱ्यानं आत्महत्या केली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय परिवहन मंत्री महोदय यांची राहील। त्यामुळं हा संप मोडीत काढण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका। कामगार महाराष्ट्रातील सगळा एकजूट झालेला आहे आणि आम्ही जोपर्यंत एसटीचं विलीनीकरण राज्य सरकारमध्ये होणार नाही तोपर्यंत हा लढा चालूच ठेवणार आहोत।